मातोश्रीपासून ते संजय राजाराम राऊतच्या घरापर्यंत सगळ्यांच्या झोपा उडालेल्या आहेत. तेव्हा यांचे सगळे काळे कारनामे आता बाहेर येण्याची वेळ आली असल्यामुळे भीतीने फडफड होते आहे. स्वतःला मोठा कायदा तज्ञ समजणारा सुप्रीम कोर्टची जजमेंट जशी काय ह्यालाच महाराष्ट्रात कळलेली आहे, अजून कोणालाच वकिलाला कळलेली नाही. आणि हाच मोठा अध्यक्ष विधानसभा अध्यक्षाला शिकवण्यासाठी ह्यालाच सगळं काय कळतं असं वायझेड असणारा हा संजय राजाराम राऊतला मी सांगेन, तुझ्यापेक्षा 10 पटीने कायदा समजणारे मोठे तज्ज्ञ आहेत. आमचे विधानसभेचे अध्यक्ष हे तज्ज्ञ वकील आहेत. जे सुप्रीम कोर्टने सांगितलंय त्याचेच आदेश पालन करून त्याचीच प्रत्येक गोष्ट फॉलो करून आमचे विधानसभा अध्यक्ष काम करतायत. तू आणि तुझे उबाट्याची किती फडफड केली, किती थैथयाट केला, तरी पण तुमच्यासाठी काय कायदा बदलत नाही. आणि जे काय निर्णय कायद्याच्या चौकटीत राहून द्यायचा आहे तो आमच्या विधानसभा अध्यक्ष देणारच. तुमच्या कोणाशीही कोणीही घाबरत नाही, तुमच्या विचाराला कवडीचीही किंमत देत नाही कोण. म्हणून कितीही जोर जबरदस्ती केली, कितीही थैथयाट केला, तरी विधानसभा अध्यक्ष योग्य तोच निर्णय घेणार. म्हणून तुझी बडबड जेवढी लवकर बंद होईल तेवढे तुझे उबाट्याचे आमदार कमी अडचणीत येतील, एवढे तू लक्षात ठेव. रश्मी शुक्लाजी पोलीस महासंचालक बनल्यानंतर मातोश्रीपासून ते संजय राजाराम राऊतच्या घरापर्यंत सगळ्यांच्या झोपा उडालेल्या आहेत. कारण का महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये यांना ह्याच रश्मी शुक्लांना अटक करायची होती. आमच्या देवेंद्रजींना अटक करण्यापर्यंत ह्यांची हिंमत गेलेली. आता त्याच रश्मी शुक्ला आता जेव्हा महाराष्ट्राच्या महासंचालकपदी आलेल्या आहेत तेव्हा यांचे सगळे काळे कारनामे आता बाहेर येण्याची वेळ आली असल्यामुळे भीतीने फडफड होते आहे, घाबरलेले आहेत, डायपर घालण्याची वेळ आलेली आहे. म्हणून कितीही बडबड करा, कितीही थैथयाट करा, तुमचे सगळे पाप आता बाहेर येण्याची वेळ आली आहे. करारा जवाब मिलेगा हे लक्षात ठेवा. राजाराम राऊताच्या अजून एक मुलाला खिचडी घोटाळ्यामध्ये ईडीने समन पाठवलेलं आहे, नोटीस पाठवली आहे. त्याच्यावर बोलत असताना संजय राजाराम राऊत सकाळी फार फडफडत होता, आम्ही खिचडी घोटाळा केलाच नाही, आम्ही गोरगरिबांना कोरोना काळात मदत केली. महा सुजित पाटकर ईडीमध्ये चार्जशीटमध्ये का स्टेटमेंट देतोय? सुजित पाटकर आणि तुझे काय संबंध होते? सुजित पाटकरच्या घरामध्ये घराच्या लोकांबरोबर तुझे काय संबंध आहेत? मग तू अगर खिचडी घोटाळा केला नसेल तर तुझ्या खांद्याला खांदा काम करणारा सुजित पाटकर तुझ्या मुलीचं आणि तुझ्या लहान भावाचं नाव का घेतोय? गोरगरिबांच्या पोटावर लात मारून खिचडी खाणारं तुझं कुटुंब, तू कितीही तडफडलास, कितीही बडबडलास, तरीही आर्थर रोड जेलमध्ये तुझी दिवाळी जाणार. तुझं कुटुंब एकत्र मिळून आर्थर रोड जेलमध्ये बसून दिवाळीचा फराळ खाणार, दिवाळी पहाट साजरी करणार. हीच काळी दगडावरची रेष आहे, रेग आहे, एक समजून घे.